मेडिकल वर्री ए प्लस मेडिकल कैम्प हे तिसरा कैम्प है। हा 199 माझा स्वतःचा वॉर्ड आहे। आदित्य उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून हा कैम्प होतो आहे। अर्थातच आदित्य ठाकरे हे आता फक्त वरी विधानसभेपुरतं नसून महाराष्ट्रापुरतं नसून देशभरामध्ये त्यांच्या कामाचं आलेख उंचवताना आपल्याला दिसतो आहे। काळजी आरोग्याची जबाबदारी शिवसेनेची। उद्धव बाळासाहेब ठाकरे या माध्यमातून ठिकठिकाणी कॅम्प होत आहेत। ठिकठिकाणी जे युवा पिढी आहे त्यांना मार्गदर्शन होत आहे। त्यामुळे इथे सुनील शिंदे आमदार, सचिन भाऊ आमदार आणि आदित्य अशा तीन आमदारांनी बनलेला हा विधानसभा आहे। त्यामुळे तिघही आपापल्या परीने इथे काम करत आहे। पण आदित्यांचं काम हे अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। ठळकपणे ह्या दोघांच्या मदतीने किंवा दोघांच्या सहाय्याने अधिक उठावदार काम होत आहे। आणि मला वाटतं सगळेच कार्यकर्ते सगळेच पदाधिकारी आणि सगळे नगरसेवक म्हणजे मी इथली आत्ताची नगरसेविका आहे तर लालीभाऊ सुनील अहिर हे मागच्या माझ्या आधीचे नगरसेवक होते। त्यामुळे ह्या वॉर्डवर शिवसेना कायम लक्ष ठेवून किंवा लोकांच्या सुखदुःखात समरस होऊन काम करताना दिसतं। आणि आपण तुम्ही बघताय इथे लोकांचा रिस्पॉन्सही चांगला आहे। त्यामुळे आणि ह्या आरोग्य शिबिरामध्ये डोळ्यापासून अगदी दातापर्यंत ते तुमच्या पेन मॅनेजमेंटपर्यंत म्हणजे ईच अँड एव्हरी सगळं इथे केलं जात आहे। चष्मे मोफत दिले जात आहेत, दाताचे ट्रीटमेंट इथे मोफत दिली जाते। ई सी जी जर रॉंग आला किंवा काही चेंजेस आले तर त्याचीही ट्रीटमेंट आमच्याकडनं फ्री दिली जाणार आहे। त्यामुळे इथे येणारा प्रत्येक नागरिक हा स्वतःच्या आरोग्याबद्दलचं जागृत होऊन नक्कीच इथून चांगला विचार घेऊन जाणार आहे। आणि त्यांची प्रकृती चांगली तर सर्व चांगलं हे आमच्या कायम शिवसेनेला लक्षात आहे, करत आले आणि करत राहणार आहोत। आदित्य ठाकरे सगळीकडे सक्रियपणे सहभाग घेताना दिसतात, पाहायला मिळतात। मात्र त्यांच्या वर्डी मतदारसंघामधून मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे। उमेदवार बघा, आपल्याला संविधानाने दिलेला हा अधिकार आहे, हा मतदानाचा अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे। त्यामुळे कोणत्या पक्षातून कुठला उमेदवार असताना याच्याशी आम्हाला काही ना आपण दुसऱ्याची मारलेली लाईन ती फुसट करण्यापेक्षा आम्ही आमची कामाची डार्क लाईन मारून लोकांपर्यंत पोहोचू। त्यामुळे कोण उमेदवार येते काय येतं आम्हाला काय करायचं। पण सेना भाजपकडून आदित्यना पराभूत करण्याची तयारी सुरू झाली अशी कुठेतरी तो तर अजेंडा कायम राहणार। कारण जो काही राजकारण ह्या महाराष्ट्रात चाललंय त्याचा आता लोकांना वीट किळस आलाय। त्यामुळे आम्ही आमचा कामाचा आलेख उंचावू, आम्ही लोकांच्या सुखदुःखात समरस होऊ, आरोप प्रत्यारोप होत राहतील, आम्ही कोणालाही आरोप करणार नाही। आमचं काम आणि आमची जी नागरिक आहेत त्यांच्या सुखदुःखाशी समरस होणं एवढंच आमचं काम आहे। संतोष गुरी यांची वर्णी विभागाध्यक्ष म्हणून देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे। कुठेतरी जे 2019 आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता त्याची कुठेतरी आता तयारी सुरू। दोन गोष्टी पक्के आहेत, वर्ही विधानसभा पूर्ण भाग आणि थोडासा पार्ट जे संदीपचा वरळी विधानसभेमध्ये राहत पण नाही आणि तर ठीक आहे। म्हणजे वरळीतले पदाधिकारी बाहेरून एक्सपोर्ट करून येणार आहे म्हणजे वरळीतले मनसेचे पदाधिकारी कमको आहेत असा अर्थ घ्यायचा का। उद्धव ठाकरेंच्या जळगावमध्ये सभा आहे आणि जे जे बंडखोर आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरेंच्या आक्रमक सभा होताना पाहायला मिळतात, राज्यसभा कशी असेल? अद्भुत असेल। कारण ज्या पद्धतीने शड्डू ठोकले आहेत काही लोकांनी ते शड्डू मोडून काढण्याचे विक्रम होईल। छत्रपतींचा विचार म्हणजे